आजचा आपला टॉपिक आहे सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टोरायझेशन. नाउ दीज आर द थ्री एक्झाम्पल्स ऑफ द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. याचे फॅक्टर्स मला शोधायचे, मग मी काय करणार, एक्स स्क्वेअर, दिस इज द फर्स्ट स्क्वेअर टर्म, याला स्क्वेअर टर्म आपण असं म्हणूया, याला मिडल टर्म म्हणूया, आणि हा कॉन्स्टंट आहे, बरं, दिस इज द कॉन्स्टंट टर्म. नाउ कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर जो असेल, या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काहीही दिसत नाही, याचा अर्थ तो वन आहे. वन इज द कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. ह्या वन कोइफिशियंटने कोणाला गुणायचं आहे, मायनस फाईव्हला मल्टीप्लाय करायचं आहे, म्हणजे मायनस फाईव्ह, वन इंटू मायनस फाईव्ह, दॅट इज मायनस फाईव्ह. येस, नाउ स्प्लिट दिस मायनस फाईव्ह इंटू टू फॅक्टर्स सच दॅट द सम इज मायनस फोर. बघा, सम किती आली पाहिजे, म्हणजे बेरीज किती आली पाहिजे, मायनस फोर आली पाहिजे, आणि गुणाकार मात्र मायनस फाईव्ह आला पाहिजे. प्रॉडक्ट इज मायनस फाईव्ह अँड सम इज मायनस फोर अँड हेन्स द फॅक्टर्स आर, मग आता पाचाचे फॅक्टर्स काय, तर फाईव्ह इंटू वन, दिस इज द फॅक्टर, फाईव्ह इंटू वन, एवढंच मी करू शकतो, याच्यापेक्षा दुसरं काही करू नाही शकणार. वन इंटू फाईव्ह करेल किंवा फाईव्ह इंटू वन करेल, करेक्ट, फाईव्ह इंटू वन घेतला, मग इथे मायनस फाईव्ह आहे, प्रॉडक्ट काय आला पाहिजे, मायनस फाईव्ह, मग एक कुठलं तरी फॅक्टर हा निगेटिव्ह असला पाहिजे, तरच प्रॉडक्ट कसा येतो, निगेटिव्ह येतो, हे मला माहिती आहे. इथे सम काय आली पाहिजे, निगेटिव्ह आली पाहिजे, याचा अर्थ मोठ्या संख्येला मला मायनस साईन इथे दिलं पाहिजे, लहान संख्येला प्लस साईन दिलं पाहिजे, तरच यांची वजाबाकी मायनस फोर होणार आहे. वजाबाकी म्हणजेच मी त्याला बेरीज म्हणतो, दॅट इज द ॲडिशन. येस, म्हणजे या ठिकाणी मायनस फोर होणार आहे, म्हणजे मायनस फाईव्ह अँड वन, दीज आर द फॅक्टर्स. मग आपण स्टेप कशा पद्धतीने लिहितो बघा, मायनस फाईव्ह अँड वन या ठिकाणी मी विचारात घेतलं, मग या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस, इथे आहे मायनस फाईव्ह आणि वन, हे त्याचे फॅक्टर्स झाले, हं, मायनस फाईव्हचे हे फॅक्टर्स आहेत. मग या ठिकाणी मी लिहिणार आहे मायनस फाईव्ह एक्स प्लस वन एक्स, म्हणजे फक्त एक्स, आणि मायनस फाईव्ह, येस, इज इक्वल टू. आता याचे फॅक्टर्स कसे मी पाडणार, तर पहिले जे दोन टर्म्स आहेत त्याच्यातून कॉमन काढेल, या जे दोन टर्म्स आहे याच्यातून कॉमन काढेल, पहिल्या दोन टर्म्समधून मला काय कॉमन काढता येईल, तर एक्स कॉमन काढता येईल, एक्स मायनस फाईव्ह अँड प्लस, या दोघांमधून कॉमन काढण्यासारखं काहीच नाही आहे, म्हणजे वन आहे, म्हणून तो वन काढायचा आहे, लक्षात घ्या, वन इन ब्रॅकेट एक्स मायनस फाईव्ह. मग आता एक्स मायनस फाईव्ह इथे पण आहे, म्हणजे ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे, आपण एक्स मायनस फाईव्ह टोटल याच्यातून कॉमन काढणार, म्हणजे टेकिंग एक्स मायनस फाईव्ह ॲज अ कॉमन, एक्स मायनस फाईव्ह इज कॉमन इन द अनदर ब्रॅकेट, द टर्म्स आर रिमेन एक्स प्लस वन अँड दीज आर द फॅक्टर्स ऑफ धिस क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. येस, दीज आर द फॅक्टर्स. मग आता सोल्युशनकडे आपल्याला जायचं आहे. आधी आपण याचे फॅक्टर्स विचारात घेऊ, हे सेकंड एक्झाम्पल आहे, त्याचेही फॅक्टर्स आपण विचारात घेऊ, मग आपण सोल्युशनकडे जाऊया. सोल्युशन अतिशय सोपं आपण याला विचारात घेता येईल. टू एम स्क्वेअर मायनस फाईव्ह एम, हे पण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म नाही आहे. मग हे जे दोन टर्म्स आहेत याच्यामधून मला एम कॉमन काढता येईल. येस, इथे काय मिळेल मग, टू एम, येस, टू एम आणि मायनस फाईव्ह. बघा, एम स्क्वेअरमधून एम इथे आला, टू एम मायनस फाईव्ह, हे त्याचे फॅक्टर झाले. एक फॅक्टर आहे एम आणि दुसरा फॅक्टर आहे टू एम मायनस फाईव्ह, दीज आर द टू फॅक्टर्स, हे दोन फॅक्टर्स याचे झाले. याचे फॅक्टर्स कसे मी शोधणार, त्या ठिकाणी मिडल टर्मच ॲबसेंट आहे, मिडल टर्म ज्यावेळेस ॲबसेंट असेल त्यावेळेस मला याचे फॅक्टर्स शोधता येतील. कशा पद्धतीने, तर दिस इज इन द फॉर्म एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अँड फॅक्टर्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज एक्स प्लस वाय अँड एक्स मायनस वाय. हे आपलं आधीचं झालं आहे त्याच्यामुळे मी फारसं डिटेल या ठिकाणी घेणार नाही. मग इथे याची कंपॅरिझन मला करायची आहे, ए स्क्वेअर मायनस फाईव्ह स्क्वेअर, 25 मीन्स फाईव्ह स्क्वेअर. आता हे या फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे म्हणून याला माझे
फॅक्टर्स याच पद्धतीने मला लिहायचे आहेत. इन फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस फाईव्ह, इन अनदर ब्रॅकेट ए मायनस फाईव्ह. मग तुम्ही म्हणाल की सर याप्रमाणे आपल्याला करता येईल का एक्झाम्पल? करता येईल. थोडंसं डिटेल आपल्याला ते घ्यावं लागेल. नंतर हे याचप्रमाणे करता येईल का? जसे मी या ठिकाणी फॅक्टर्स केले तसं हे करता येईल का? येस, करता येईल, काही अडचण नाही. हे सुद्धा करता येईल. म्हणजे अशा प्रकारचे फॅक्टर्स मी याच्या आधी शिकलेलो आहे. मग आपण इक्वेशनकडे जाऊया. आता जर विचारात घ्या की एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस फाईव्ह हे जर मी इक्वेटिंग झिरो केलं, एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो, दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. कारण इक्वेटिंग टू झिरो, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग याचे फॅक्टर्स काय आहेत? मी आत्ता काढले फॅक्टर्स, एक्स मायनस फाईव्ह अँड एक्स प्लस वन. राईट हिअर एक्स मायनस फाईव्ह अँड एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो असं मला लिहिता येईल. बघा, मग प्रॉडक्ट ऑफ टू ब्रॅकेट्स इज इक्वल टू झिरो मीन्स वन ऑफ द ब्रॅकेट मस्ट बी झिरो. कुठली तरी एक ब्रॅकेट झिरो असलं पाहिजे. नाऊ एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो ऑर एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो. एक तर हा ब्रॅकेट शून्य असेल तरच हे शून्य येईल, किंवा हा ब्रॅकेट शून्य असेल तरच या ठिकाणी शून्य मिळेल. मग याचा अर्थ काय? तर एक्स इज इक्वल टू हा मायनस फाईव्ह मी इकडे आणला तर फाईव्ह होईल, किंवा एक्स इज इक्वल टू मायनस वन. मग याचा अर्थ काय? तर एक्स इज इक्वल टू फाईव्ह व्हॅल्यू जर मी इथे टाकली तर हा ब्रॅकेट शून्य होतोय, बाकीच्या ब्रॅकेटची काही गरज नाही. झिरो इंटू अनदर ब्रॅकेट दॅट इज झिरो पुन्हा मिळत आहे मला. मी जर एक्स इज इक्वल टू मायनस वन व्हॅल्यू या ठिकाणी टाकली तर पुन्हा हा ब्रॅकेट झिरो येतोय. झिरो इंटू धिस ब्रॅकेट दॅट इज अगेन झिरो, म्हणजे आपलं ते सॅटिस्फाय होत आहे. अँड दॅट्स वाय धिस एक्स इज इक्वल टू फाईव्ह अँड एक्स इज इक्वल टू मायनस वन आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. मग हे पॉलिनॉमियल आहे हे पुन्हा इक्वेटिंग टू झिरो करता येईल का मला? येस, टू एम स्क्वेअर मायनस फाईव्ह एम इज इक्वल टू झिरो करता येईल. मग याचे फॅक्टर्स काय आहेत? एम इन ब्रॅकेट टू एम मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो. मग एक तर एम शून्य असेल किंवा टू एम मायनस फाईव्ह हा ब्रॅकेट शून्य असेल, म्हणजेच एम इज इक्वल टू झिरो असेल, किंवा टू एम इज इक्वल टू फाईव्ह असेल म्हणजेच एम इज इक्वल टू फाईव्ह अपॉन टू असेल. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यूज झाल्या, दीज आर द रूट्स. तसंच इथे मला करता येईल. हे इक्वेटिंग टू झिरो मी केलं तर एची व्हॅल्यू किती मिळेल मला? मायनस फाईव्ह, आणि दुसऱ्या एची व्हॅल्यू प्लस फाईव्ह मिळेल. म्हणजे मायनस फाईव्ह अँड प्लस फाईव्ह दीज आर द रूट्स. म्हणजे रूट्स असणे याचा अर्थ असा की द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल फॉर विच द गिव्हन इक्वेशन इज सॅटिस्फाईड. पुन्हा पुन्हा मी तेच सांगतोय. मग ते काढायचे कसे फॅक्टर्स, आणि फॅक्टर्सवरून मी ते सोल्युशन कसं काढणार, म्हणजेच त्याचे रूट्स कसे शोधणार, याच्याकडे मी चाललेलो आहे. हे अशा प्रकारचे रूट्स मला शोधायचे आहेत. ते सहज मला शोधता येतात. कुठलंही एक्झाम्पल मी क्वाड्रॅटिक इक्वेशनचं मला फॅक्टोरायझेशन मेथडने सोडवता आलं पाहिजे या दृष्टीने विचार करायचा आहे. समजा उदाहरणार्थ आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू झिरो हे काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मला फॅक्टोरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचे आहे. काय करेल मी? एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे, 1 इंटू 6 दॅट इज 6. सिक्सची स्प्लिटिंग करेल मी. सिक्स विल बी स्प्लिटिंग इन द टू फॅक्टर्स सच दॅट द सम इज फाईव्ह अँड प्रॉडक्ट इज 6. मग आता सहाचे फॅक्टर बघा. 6 इंटू 1 असंही करता येतं, 3 इंटू 2 असंही करता येतं. येस, दोन्ही प्रकारे करता येतं. पण इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, त्यामुळे हे बेरीज होणार आहे 5. तर या दोघांची बेरीज होते 5, त्यामुळे फॅक्टर्स काय येतील? 3 अँड 2 दोघांनाही साईन येईल प्लस. मग या ठिकाणी मला स्प्लिटिंग करावं लागेल. एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2x प्लस 6 इज इक्वल टू झिरो. याच्यातून कॉमन काढणार मी. पहिल्या याच्यातून दोन टर्ममधून x इज कॉमन, x प्लस 3 प्लस 2 इज कॉमन, x प्लस 3 अगेन इज इक्वल टू झिरो. एक्स प्लस 2 इन अनदर ब्रॅकेट x प्लस 3 इज इक्वल टू झिरो मीन्स x प्लस 2 इज इक्वल टू झिरो ऑर x प्लस 3 इज इक्वल टू झिरो मीन्स दॅट x इज इक्वल टू मायनस 2 ऑर x इज इक्वल टू मायनस 3. दीज आर द फॅक्टर्स, सॉरी दीज आर द रूट्स. म्हणजे आपण फॅक्टर्स काढले आणि फॅक्टर्सवरून आपण रूट काढले. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे,
तर हे फॅक्टर्स नेमके कसे घ्यायचे, हे फॅक्टर्स कसे येतील, त्याच्या सायन्स कशा पद्धतीने आपल्याला घ्यायच्या आहेत, याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन घेऊया.